वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। क्या
मावशी मावशी कुठे गेले काय सागरराव कुठे आहेत तुमच्या आई इथे आत होय मावशी मी तुम्हाला घरभर शोधते आणि तुम्ही इथे काय करताय अगं काय नाही ग परड्यातलं एक हांस असली होती म्हटलं त्यातल्या त्यात जरा साफसफाई करावं मग तुमचा त्रास नाही का वाढणार ठेवा तो झाडू आणि आधी घरात चला कसला त्रास आलाय काय तरी मी तुमचं अजिबात ऐकणार नाही चला चला आधी आपण घरात जाऊ किती मी सांगितलं तुम्हाला उगीच जीवाला त्रास करून घेता मी आहे ना मला नाही का सांगायचं अग झोपून झोपून बसून बसून मला म्हातारीला कटाळा आला होता म्हणून मुद्दा मला त्रास करून घेताय होय अग आता आणखी किती दिवस राहिलेत माझ गोळ्या देऊन देऊन तो डॉक्टर बी कंटाळला असल बघ त्याला सांग एकदाची शेवटची गोळी देऊन टाक बाबा मला मावशी झालं तुमचं बलत असेल तर बोलणं सुरू मी आता सागर आला की सांगणार आहे मावशींचं ना असलं बोलणं अलीकडे खूप वाढलंय तुम्हाला काही व्हायचं नाही आधी हा प्रसाद घ्या आणि औषधं घेतलीत ना होय ग बाई घेतली अग किती काळजी करशील माझी बर मी पुन्हा येईन संध्याकाळी मावशी त्यावेळी जर तुम्ही मला काम करताना दिसलात ना तर मी तुमच्याशी पुन्हा कधीही बोलणार नाही बर मी येते मुलांनी गोंधळ घातला बर वर्षा ए वर्षा कुठे गेली ही वर्षा वर्षा ए वर्षा अजून झोपली ही अगं तुझ्या आधी ती लहान मुलं आंघोळ करून तयार झाली आळशी नुसती चल उठ पारोशी आता उठतेस की नाही घाबरलीस की नाही तशी मजा आली एका माणसाची ही काय घाबरवण्याची पद्धत झाली अजून माझा जीव घाबरा घुबरा होतोय भीतरी कुठली तुला माहितीये ना गब्बर सिंग काय बोलतो जो डर गया वो मर गया गब्बर सिंग काय थांब तुला अद्दलच घडवते वर्षा अरे बाप रे वर्षा 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 काय हे वागणं तुझं लहान मुलासारखं अगं आता मोठी झालीयस तू आज तुझ्या परीक्षेच्या शेवटच्या वर्षाचा निकाल आहे जरा मोठ्यांसारखी वा आता खरं तर तुझं लग्न करायची वेळ आली माझा अगं ताई तू विसरलीस का अगं तू माझ्यापेक्षा मोठी आहेस आधी लगीन कोंढाण्याचं आणि जमलंच आणि वेळ मिळालाच तर तानाजीचं जीप खूपच चालायला लागली बाई साहेबांची त्याला लगाम घालण्यासाठीच तुझं लग्न करावं म्हणते मी साफ छूट खर तर माझं लग्न तुला वेगळ्याच कारणासाठी उरकून टाकायचं कोणत्या कारणासाठी तुला उगीच भीती वाटते जर तुझं लग्न माझ्या आधी झालं तर मी तुझा नवरा पळून देईल वर्षा थांब तुला आता अगदीच घडवते वर्षा पळू नको वर्षा थांब तुला बघते सदा वर्षा बाहेर लावू नको वर्षा थांब तू बाहेर तुला दाखवतेच ताई नवऱ्याला सांभाळा तुझ्या अग तुझ्या सारखी बहीण मिळाली ना की झालंच माझ्यासारखी बहीण मिळाला नशीब लागते हे वर्ष ले पाणी तापलं की नाही इथे डोस कटापायची येळ आली चल 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 कुठनं आली नशिबात पांढऱ्या कपाळाची विश्वनाथ आवाज नाही करायचा पांढऱ्या कपाळाची आहेस तू पांढऱ्या कपाळची आणि पांढऱ्या पायाची मायला तुझ्या जन्माला आली आणि आई मारली लग्न करून गेली आणि तिकडे नवरा का चकला आणि इथं आली आमच्या दारावरती पांढऱ्या कपाळाची बाई विश्वनाथ तोंड सांभाळून बोल या घरावर जितका तुझा अधिकार आहे तितकाच माझा भी आहे चला तेच तर झंगट आहे ना बाप मी आला मरताना तुझ्या बी नावावर इस्टेट करून गेला उगाच नाही तुझं भाषण ऐकत पैसे पैशासाठी हात पसरायला लागले तुझ्या समोर तुझ्या कशाला दारू तन जुगारा तुडवायला गबगुबान तिजोरीच्या चावे दे इकडं नाहीतर दाव तर तुझ्या आता नाही तर काय करशील रे माझा जीव घेशील घे घे माझा जीव घे म्हणजे मीही सुटले आणि तूही सुटला हीच तुझी भाऊबी समजेन मी असं हीच भाऊबीची ओळ निवळ
सुद्धा होतो तुला तुझ्या आईला ओळणी पाहिजे ओळणी पाहिजे तुला चल ओळणी चल ओळणी ओळणी तुझ्या मायला मी नाश्ता आणते तुझ्यासाठी ए ताई यातले एक मोठ उघड ना काय वर्ष तुझा बालिशपणा उघड ना प्लीज बर बाई आता मी नक्कीच चांगल्या मार्कांनी पास होणार अगे वेडे मी तुझा दुसरा हात जरी उघडला असता ना तरी तू चांगल्या मार्कांनी पास होणारच होतीस बर बाई असतो एखाद्याचा विश्वास बर बर आता आटपा लवकर आणि निघा आणि ते दूध घे आणि हो जाताना देवाला नमस्कार करून जा अग अग हे काय करतेस तूच म्हणालीस ना देवाच्या पाया पड म्हणून अगं लोक मानतात तो देव मंदिरात किंवा देवघरात आणि तोही ढिम्म बसलेल्या मूर्तीच्या रूपात पाहिलंय मी पण मी देवाला अगदी लहानपणापासून पाहत आले तुझ्या रूपात साक्षात काहीतरीच तुझं उगाच देव पण देऊ नकोस या जगात माणूस म्हणून जगता आलं तरी खूप आहे आणि हो आजकाल खूप मोठी झालीस तू मोठ मोठ्या शब्दांचा वापर करायला लागलीस निघाली मला देव पण द्यायला आणि समजा देवाने रागवून मला त्याच्याजवळ बोलावून घेतलं तर प्लीज असं बोलू नकोस माफ कर मला बर बर ठीक आहे आणि हो जाताना महादेवाच्या मंदिरात जायला विसरू नकोस दादासाहेबांचाही आशीर्वाद घ्यायला विसरू नकोस बापरे दादासाहेब मग त्यांची सुरुवात होणार बेटा आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेव वर्षा दादासाहेबांची मस्करी करते अगं त्यांच्या सवयी बद्दल बोलते ग मी तसा त्यांच्याबद्दल माझ्या मनात ना खूप आदर आहे अरे बापरे हे काय 9 वाजले ए चल मी पळते अग तुझा नाश्ता काय वेंधळी मुलगी आहे ही आता सपाटून भूक लागेल ना तेव्हा लक्षात येईल तिच्या आपण त्यांच्या पुढे आपला प्रश्न मांडू त्यांना आपल्या समस्या समजावून सांगू आणि मग पुढे काय होतं ते पाहायला पाहिजे दादासाहेब मी परत येऊ का नाही 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 अगं ही काय आमची पंचायतीची सभा नव गावातली 4 मंडळी जमून पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा यावर चर्चा करत होतो बरं दादासाहेब आम्ही निघतो आणि हो इनामदाराच्या पोराला जरा आवडा अहो गावातल्या पोरी बरेच निस्तारस व्हायला लागलाय बघा काही प्रश्न चर्चेने सुटतोय का बोल पोरी काय म्हणतेस दादासाहेब आज शेवटच्या वर्षाचा निकाल आहे ना माझा म्हणून आशीर्वाद घ्यायला आले यशस्वी हो जा पोरी आपल्या गावाचं नाव अख्ख्या राज्यात होईल असं कर लई मोठी दादासाहेब तुमच्या आशीर्वादानंच ते इथपर्यंत पोहोचले मी आम्हा दोघी बहिणींना वेळोवेळी केलेली तुम्ही मदत आम्ही आयुष्यभर विसरणार नाही अगं मदत कसली माझं कर्तव्य होतं ते पण आयुष्यात एक गोष्ट मात्र कधी विसरू नकोस ती म्हणजे तुझी बहीण अगं तुझ्या शिक्षणासाठी तिनं लई कष्ट घेतले लई खपले बाजूला हिरवळ दिसत असून निखाऱ्यावर न चालले ती तिच्या कष्टाचा हात चीज कर जा पुरी गाडी सुटायची येळ झाले आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची येळ महत्वाची असते येते मी आयुष्यात ही गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवेन दोघी बहिणी बहिणी पण कशा वेगवेगळ्या स्वभावाच्या एक शांत स्वभावाची आणि ही चमचमत्या बिजली वाणी नमस्कार भाई काय म्हणलं कसं काय चाललंय कुठं चाललंय मसणात चला गाडीने सोडतो धन्यवाद निघा आता काय एवढी घाई आहे 2 शब्द प्रेमानं बोलावा माणसाशी माणसांशी ना मला जनावरांशी बोलता येत नाही माणूस बी जनावरच आहे ना विश्वनाथ बरा बोला ना निघून जा नाहीतर काय करशील एक कान फटात देईन एक का 2 दे 3 दे एकदा तरी
आज परीक्षेचा निकाल आहे ना, व पेढे आणाय पाहिजे, वाजंत्री आणाय पाहिजे, आहे की नाही? मी तयारी करतो. हा तू जा जा तू जा निवांतपणे जा. हिरवीगार चल कशी जोगदार मिरची ती मिरची, पण मी मन नाजूक नार. मावशी आटपली का पूजा? अग कसली पूजा आणि कसलं काय, उरलेलं आयुष्य रामनामात घालवायचं इतकंच. मावशी बर बर, माझं मेलीचं नेहमीच आहे बघ. मावशी पुन्हा बर बर, एक सांग, तुझ्या बाळगोपाळांनी सोडून आलीस का नाही घरी? चिंकीला सोडलं आणि आता म्हटलं जाता जाता तुम्हाला भेटून जावं. अग बाई बरी आठवण झाली काय, मग अशी तर पोस्टमन येऊन कागद देऊन गेलता. हा मावशी अहो सागर येतो वाटत, कधी येतोय ग? परवा. मावशी पण तुम्हाला कसं कळलं? कागद वाचता नाही आला तरी तुझा चेहरा वाचता येते की मला. मी येते, वर्षा येणार आहे, मला जायला हवं. कागद सांभाळून सांभाळून. गावातले समदे लोक तुमच्या विरुद्ध कागाळ्या करायला लागले. म्हणजे आता विश्वनाथ इनामदारनं कसं वागावं हे गाव ठरवणार. म्हणजे थोरल्या इनामदारांनी गावातल्या पोरी बाळीशी कसं वागावं हे शिकवलं नाही वाटत. रघुनाथराव उर्फ दादासाहेब पाटील सरपंचात नाद बिन घेतोय, म्हणून तुम्ही काय बी बोलाल आणि आम्ही काय बी ऐकून घेऊ असं जर तुम्हाला वाटत असेल तर चला, धन्यवाद, आभारी आहे तुमचा, निघा. एवढा माझ बरा नव, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण केलेल्या कर्माची फळ हितच भोगून जावी लागतात. तवा जरा वागण्याला लगाम घाला. आयुष्यात काय करायचं आणि काय नाही करायचं की नाही ते आम्हाला चांगलं ठाव आहे. तुमची भाषणबाजी बंद करा. त्या माईला मगाधरणं ऐकून घेतोय ऐकून घेतोय, ते डोक्यावर चढला आणि कानामध्ये मुतायला लागला एकदम. विश्वनाथ अरे कोणाशी कसं बोलावं याचं भान ठेव. वडेच तेल वांग्यावर निघल, ध्यानात ठेव, कळलं की नाही? फिरी जास्त करायची नाही. तुम्ही काय बघताय, निघायचं इथन भाषणबाजी द्यायची? अस भाषणबाजी द्यायची तुम्हासनी एस आठवीला द्या, आम्ही जातो. येत तू जाऊ. काय हे? मी पहिले आल्याचा एवढा आनंद होईल तुला असं वाटलं नव्हता? अख्ख्या गावाला वाटणारच वाटत बेसनाचे लाडू. त्याबद्दल नाही येते आणि तुझ्यासाठी नाहीयेत. माझ्यासाठी नाही? मग कोणासाठी? माझ्यापेक्षा कोणी खास आहे वाटत? असच नाही काही. मग कसं? अगं उमा मावशीचा सागर येतोय गावात, 5 वर्षांनी पुन्हा येतोय. त्याला आधी बेसनाचे लाडू खूप आवडायचे, म्हटलं बघूया करून अजूनही त्याची आवड तीच आहे का. मलाही पाहायचंय अजूनही त्याची आवड तीच आहे का बदललीय. पूर्वीचं सगळं त्याला आठवतंय की विसरलंय? अगं कळवलं होतं त्याने, मावशींकडे पत्रही पाठवलं होतं. त्याला ना मी आल्यावरच बघते. ताई एक लाडू फक्त त्याच्यासाठी. काय बर बाई हे पण लाडवात मीठ टाकलंयस ना, म्हणजे काय चवीला पण चांगलं आणि खाणाऱ्याला सांगता येईल. खाल्ल्या मिठाला तरी जा. अगं किती बडबड करशील. अरे सागर वर्षा काम तुला सोडतच नाही आता. वर्षा अगं पडशील. शेवटी लाडू पळवलाच तिने. जर्दमान म्हणलं या वयामध्ये एवढं धावणं बरोबर नाही, पाय बी मुरगळल. विश्वनाथ चालता हो इथून,
मला तुझ्याशी अजिबात बोलायची इच्छा नाही. पण आमच्या इच्छेचं काय? इनामदारांची कोणतीच इच्छा कधी मरत नाही. इच्छा झाली पूर्ण केली. शी बेशरमपणाची हद्द असते. त्या दिवशी लई बंगाल बघलं एकदम बेशरम माणसासारखं. दोस्ताला बोललो मी म्हणलं लई बंगाल बघलो. लोक मला बेशरम म्हणतात. काय बाबा याच्यावर काय उपाय? ती काय म्हणली माहितीये काय? लगीन करून टाक. लग्न होय आणि माझ्याशी लायकी आहे का तुझी? ए लायकी कोणाची काढती तू? तुझी समजा गावासमोर एक दिवस लगीन करीन तुझ्याशी. विश्वनाथ इनामदार नाव आहे माझं. एवढा माझ बरा नाही तो विश्वनाथ इनामदारशी चालली होतीस ना? जा पुढे मारत चालली होतीस ना? जा अरे गावाकडे बरेच दिवसात आला नाहीस, बिझी होतास? अरे हो ना, मी पण बरेच दिवसाने गावाकडे येतो. काय करणार, बरं ते जाऊ दे. सरिता कशी आहे? आई काय म्हणते? अरे अनिल सरिता आहे म्हणून तर मी आईच्या बाबतीत निश्चिंत राहतोय. बरं एक लक्षात ठेव, घरी सगळ्यांना विचारलंय म्हणून सांग. हो हो न विसरता. हा तू सुद्धा अगदी आल्याशिवाय जाऊ नकोस. ओके बाय. बरं वाटलं, चल बाय. काय रे आंधळ्या, डोळे फुटलेत तुझे? धक्का मारतोय वय? आम्ही आंधळे पण तुम्हाला तिथे डोळे आहे ना? एवढी तरणी तर ती बाई कडकडन जा की मन कशाला चालतीय. चोर तो चोर आणि वार शिरजो. थांब तुझ्या गावचं पाणीच दाखवते. ए थांब थांब थांब, मला नाही ओळखलंस. सागर तू? सागर सागर पळू नको, थांब मला फसवतो. सागर पळू नको, थांब. अगं दाढी काढल्यावर मार तर सुटली. कसली गमत आहे कसलं काय, मी आपलं पुढे ती माग पळते. बस बस बाबा, हसून हसून माझा म्हातारीचा आपला जीव जायचा. आई असं काय बोलतेस तू? आणि तुला काय झालं? चांगली धडधाकड आहेस की? आई अगं आता तर कुठे जगायला सुरुवात झाली. आई तू बघच, थोड्याच दिवसात तुझा मुलगा सागर देशमुख एक यशस्वी इंडस्ट्रियलिस्ट. सागर देशमुख इंजिनियर डेव्हलपर अँड कॉन्ट्रॅक्टर. आई तुला मी माझ्याबरोबर मुंबईला नेणार. खरं सुख काय असतं ते मी आता तुला दाखवणार. आई अगं रडायला काय दिलं? काय नाही रे पुरा, तू लई मोठा झालास, लई नाव कमावलंस. अरे समद बघायला तुझा बाप हवा होता रे. अरे त्याने तुला कुठे ठेवून कुठे नको असं केलं असत. आई बाबा आहेत ग, इथं आपल्यातच आहेत. माझ्या प्रत्येक यशा गणिक माझ्या पाठीवरती शाबासकीची थाप देतात. कौतुकानं डोक्यावरून हात फिरवतात. लोकांना ते दिसत नाही इतकंच, पण मला मात्र सतत जाणवत राहत. कळतंय रे हे मला सगळं. हे बघ, अरे किती दिवसात ना गावात आलायस तू. आधी देवळात जा बघूया आणि देवाला नारळ वाढून ये. जा. हो बरं झालं आई तू आठवण करून दिलीस.
मी खर तर येताना देवळात जाणारच होतो, पण म्हटलं घरी जाऊन आंघोळ करून यावं। जाऊन ये, जाऊ ना। मी अरे
मावशी सगळा स्वयंपाक तयार आहे. सागरच्या आवडीची भाजी पण केली आहे. तुम्ही शांत पडून जा. अजिबात उठायचं नाही. आत्ता कुठे ताप कमी होतोय. अगं पोरी किती काळजी करशील ग माझी. खर तर परवा गावानं सागरचा वर्षाचा सत्कार केला तवा यायचं होतं मला. पर अंग असं ठणकत होत की उठवच ना बघ मला. दादा साहेबांनी म्हण तुझं ही कौतुक केलं. माझं मात्र उगाच. मी काय केलं एवढं मोठं की माझं कौतुक करावं. अग असं कस. पर दादा साहेबांना पण तुझ्याबद्दल काहीतरी वाटत असेल ना. आणि तू एवढं वर्षाला शिकवलंस मोठं केलंस. अग कोण एवढे आपल्या बहिणीसाठी करतय ग. आताचे दिवस हे असे. लोक रक्ताचे नाती सुद्धा तोडत्यात ग बाई. तेव्हा ईशालीच बघतेस ना मावशी. वर्ष म्हणजे मला जीव की प्राण आहे. तिला समजा काही चुकून बरं वाईट झालं ना तर मला नाही सहन होणार. मी माझ्या आईला वचन दिलंय तस की तिला मी कधीही अंतर देणार नाही म्हणून. चला जाऊ द्या. मी उगाच काय बडबड करत बसले. बरं मावशी आता शांत पडून राहा. अजिबात पलंगावर ना खाली उतरायचं नाही. मावशी एक विचारू का ग. इतकी माझी काळजी करतेस. तुझं माझं काय नातं आहे का ग. मला तुमची मुलगीच समजा. नातं काय फक्त रक्ताचंच असावं लागतं. माझी सून होशील. पण सागर. अग तुझ्या मनातलं न ओळखणे इतकी आड आणि हाय वय. मी सागर माझ्या शब्दाबाहेर नाही जायचा. मावशी आता जास्त बडबड करू नका. तुम्ही शांत पडून जा. मी येते. मांढरीला बेटा आलाय. लई दिसानी बेटा आलाय. बेड बाबा बेड. आम्ही का रोज रोज भेटतोय. तू लक्ष देऊ नको याच्याकडे. रोजची स्थिर आहेत त्याची या गावात. म्हणून म्हणते सागर आपण लवकरच लग्न उरकून टाकूया. मला आता हा रोज रोजचा त्रास नकोच आहे. तू काय काळजी करू नकोस. मी आहे ना तुझ्या बरोबर. मी 8 दिवस मुंबईला चाललो. आलो की आईकडे पहिला लग्नाचा विषय काढतो. काही काळजी करू नकोस. अरे दादा तू काय बी काळजी करू नकोस. बरं बरं बिगी बिगी चल. काय करतो तुला. सोडू सोडला तो मग हे पकडला. सोड दिला. सोडरे गौरे पकडला. सोडला दिला गौरे.
काय काय अरे मी काय म्हणते ऐकलं का नाही इतक्या घाई घाई निघालास म्हणजे लई महत्वाचं काम आहे वे अरे येऊन चार दिवस भी झाले नाही तुला आणि लगेच निघालास म्हणून विचारते अगं कामही महत्वाचं आहे आई खरंच एकदा काय प्रोजेक्ट क्लिक झालं ना मग आपण दोघांनी मुंबईला जायचं मग गाडी बंगला पैसा ऐशो आराम आणि आठ दिवसांचा तर प्रश्न आहे लगेच परत येणार मी आता ते बघ बाबा तुझं तू कसं काय ते पण लवकर परत ये म्हणजे झालं तसं नाही रे अरे उगाच आपल्या त्या सरिताला तरास रे आता ती आपल्या नात्याची का गोत्याची पण अगदी जीव लावून सेवा करते बघ माझी मग नातं जोडायला हवं म्हणजे म्हणजे सांगते आई मी आता ठरवलंय काय नाही म्हणजे स्पष्ट सांगतो मी आता ठरवलंय अरे बोल की मी लग्न करणार आहे आई इतके दिवस विषय काढीन करेन असं म्हणतोय पण खरंच माझं धाडस झालं नाही तू एक काम कर ना माझं तूच विषय कर सरिताकडे माझ्या मनातलं बोललास बघ देवा महादेवा असं झालं ना तर तुला एक नारळाचं तोरण वाहीन बघ एकदा का याचे दोनाचे चार हात झाले कि मी डोळे मिटाय मोकळी झाले आई तुला किती वेळा सांगितलं असं बोलायचं नाही काळजी घे स्वतःची येऊ मी आई महत्वाचं सांगायचंच राहिलं आता काय आणखी सरिताकडे विषय काढ गेलो 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 सरिताकडे विषय काढ तुला जरा सावकाश आणि आज अगदी तू वर्षा झालीयस मला ना आकाशच ठेंगणं झाल्यासारखं वाटतंय काहीतरी आनंदाची बातमी असणार पण बाईसाहेब आमच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त आनंदाची बातमी आहे आणि आता नाचायला लागलीयस माझी बातमी ऐकल्यावर उडायला लागशील खरंच मग आधी तू सांग ती बातमी नाही 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 पण आधी तू सांग आधी मोठ्यांचा मान हो ना म्हणून म्हणते मोठ्यांचं जरा ऐकावं लहानांनी नाही नाही आधी तू सांग सांगितलं ना एकदा आधी तू सांग ठीक आहे माझ्याकडे यावर एक उपाय उघड्यातली एक मूठ झालं तुझं सुरू उघड ना हे नेहमीप्रमाणे मी जिंकले आता पहिल्यांदा तू सांग बरं बाई सांगते खरं तर मी तुला केव्हाच सांगायला हवं होतं अगदी लहानपणापासून तू मला खूप आवडतो आणि नशीब बघ आज त्याने मला लग्नाबद्दल विचारलं म्हणजे प्रत्यक्ष नाही मी ऐकलं अगं अगं ताई सांगतेस काय तू अगं तू आणि चक्क प्रेमात पडलीस माझा विश्वासच बसत नाहीये अगं हा तो कोण त्याचं नाव गाव वगैरे काही सांगशील की नाही तू सांग सांग ना गाव म्हणजे तर तो आपल्याच गावातला अय्या खरंच आणि नाव म्हणशील तर तू त्याला चांगलीच ओळखतेस नाही तू सांग ना लवकर सांग तू आधी तूच ओळख पाहू मीच ओळखू नाही ओळखत आहे सांग ना ग तू पटकन सागर वर्षा काय झालं वर्षा तुझ्या डोळ्यात पाणी मी लग्न होऊन जाणार म्हणून नाही ग वेडे मी तुला एकटीला सोडून नाही जाणार नाही ताई हे शक्य नाही वर्षा हो ताई अगं ताई सागर चाळी माझं
एकमेकांवर खूप प्रेम आहे ग अगदी आधीपासून आणि आणि आता मी तुझ्या तेच सांगणार होते ग ताई सागर आणि मी एकमेकांशिवाय नाही जगू शकणार का नाही जगू शकणार अगं ताई तुला काय झालं ताई डोळे उघडणं अगं ताई ताई काय झालं तुला सागरवर माझं खूप प्रेम आहे वर्षा वर्षा मला माहित नव्हतं की तुझे त्याच्यावर ताई ताई अगं पण सागरचं आणि माझं एकमेकांवर कितीही प्रेम असलं ना तरी तरी ताई मी तुझ्यासाठी कोणताही त्याग करायला तयार आहे ताई ताई पण तू मला सोडून जाऊ नको ताई 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 वर्षा वर्षा तुझ्या डोळ्यात पाणी अगं ताई येऊ देत का अश्रू खूप दिवसांनी डोळ्याबाहेर आलेत ना आणि आणि अगं हे काही दुःखाचे अश्रू नाहीयेत हे आनंद अश्रू आहेत बरं आधी मला हे सांग तू कुठली आनंदाची बातमी देणार होतीस अगं सांग ना आता अंधार झालाय पुन्हा केव्हा तरी सुद्धा किती विचित्र देतो तेव्हा भरभरून देतो आणि घेतो तेव्हा खरंच ताईसाठी मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल आजपर्यंत माझ्या सुखासाठी ताईने आपलं सर्वस्व अर्पण केलं आज माझी कसोटी माझ्या सुखाची माझ्या प्रेमाची कुठं निघाली राणा म्हणा म्हणणं बाई माणसांना असं एकटं फिरू नये जनावर खात्यात मागच्या तुला विचारलं होतं मी लग्नाबद्दल पुन्यांदा विचारतो एकदा काही ते शेवटचं फायनल सांगून टाक विश्वनाथ मागच्या वेळेस मी तुला सांगितलं होतं की वर्षा मी तुझ्याशी लग्न करणार नाही पण आता मला माझी चूक कळून चुकली हो विश्वनाथ मी खूप विचार केला मी खरंच चुकली असं मला जाणवलं अरे तू जर माझ्यावर एवढं प्रेम करतोस तर मी तुझं प्रेम का न करावं काय वाईट आहे तुझ्यात भांग तर नाही ना प्याली नाही विश्वनाथ अरे अरे मी खरंच सांगते मी तुझ्यावर तुझ्या माझ्यावरच्या प्रेमावर खरंच भळले मी तुझ्यावर प्रेम करू लागले विश्वनाथ 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 खरंच तू मला आवडू लागलेस तू मला आवडू लागलेस विश्वनाथ
करतेस तू हे? ताई मला सगळं कळतंय मी काय बोलते आणि काय करते ते. आणि तूच म्हणतेस ना मी आता लहान राहिलेली नाही. वर्षा, अगं मी तुला कशी समजावू? तू जाणून बुजून आगीत उडी मारतेस. अख्ख्या गावाला माहितीये की विश्वनाथ किती नीच माणूस आहे. अरे तरी तू त्याच्याशी? नाही, विश्वनाथला तुला काही बोलण्याचा अजिबात अधिकार नाहीये. तो माझा होणारा नवरा आहे. अगं तुला अर्थ कळतोय का लग्नाचा? लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नाहीये वर्षा. अगं लग्न म्हणजे फक्त शरीराचं बंधन नव्हे तर ते दोन मनांचं मिलन आहे. ताई आमची मन केव्हा जुळली आणि मनच नव्हे तर आम्ही त्याही पलीकडे गेलोय. जे तू ऐकलंस तेच. आम्ही मनांच्याही पलीकडे गेलो आहोत. लाज वाटते मला तुझी मोठी बहीण म्हणून घ्यायला. अग माझी इतक्या वर्षांची मेहनत तू मातीमुळे ठरवलीस. हा माझ्या विश्वासाला तडा दिलास तू वर्षा. काय चुकलं माझं म्हणून तू मला इतकी भयानक शिक्षा दिलीस. खूप झालं ताई. आता तुझं आयुष्यभर ऐकून घेत आले पण आता या पुढे नाही ऐकणार. तू माझ्यावर हात उगारलास आणि माझ्या नजरेतून उतरलीस. अगं नजरेतून तू उतरलीस माझ्या. चालते हो इथून. आयुष्यात पुन्हा मला कधीही तोंड दाखवू नकोस. मला तुझं तोंड पाहायची इच्छा नाही. मी आता या क्षणी हे घर सोडून चालले. विश्वनाथ आपण आताच्या आता लग्न करूया. दारू मी प्यायले का तू प्यायलेस? तूच प्यायलास. नशेत तुला कशी काय झाली? विश्वनाथ मी तुझ्याशी लग्न करायला आले. तू तयार आहेस? मी एका पायावर तयार आहे. पण माझ्या 3 अटी आहेत. अरे मान्य. तीन काय 300 अटी मान्य. पण अटी विचारल्याशिवाय कशा मान्य करतोस? मग सांगून टाक. चल सांग. आपण आजच्या आज हे गाव सोडून निघून जायचं. सोडलं तू मला माझा पूर्व इतिहास विचारायचा नाहीस आणि मीही तुला विचारणार नाही. चरला या मंगळसूत्राची शपथ आहे तुला. या मंगळसूत्राची लाश शेवटपर्यंत राखायची आणि जर तू काही वेडवाकडं वागलास तर त्या क्षणी मी तुला सोडून निघून जाईन. तुला सोडून द्यायला मी काय खोळा आहे? तू तर माझं स्वप्न आहे. स्वप्न आज माझं स्वप्न साकार झालं. Thank you.
हो हो प्रत्यक्ष भेटल्यावर बोलूया. या व्हेरी गुड. ओके थँक्यू. सरिता ए सरिता काय आहे? माझी एक ड्रीम हाऊस सोसायटीची फाईल. ही घ्या. ग्रेट. तुला कसं कळलं मला ही फाईल हवी होती? तुम्हाला काय हवं आणि काय नको या गोष्टी मला गेल्या 7 वर्षात चांगल्याच पाठ झाले. अहो ती फाईल वाचणं वगैरे बंद करा आणि आधी आधी नाश्ता करा, ग्लासभर दूध घ्या आणि सगळं कंपल्सरी ना. सरिता मलाही सवय झाली आहे 7 वर्षात बाहेर जाताना काय काय करायचं. चला आता कुठे जायचं? फाजीलपणा पुरे झाला म्हंटल आपल्या लग्नाला 7 वर्ष झाली. मॅडम माझं ऐका, असल्या गोष्टींसाठी बंधन नसतात. चला मान्य पण माणसाने वेळेचं भान नको का ठेवायला. 9 वाजत आले, तू मला ऑफिसला जायला उशीर होत नाहीये का? चला एक मिनिट. असं काय करतेस तू? अरे बाप रे, काय जास्त नाहीये, माझा उपास आहे. आणि आता हे दूध एवढं नको, एवढं नको, जास्त नाहीये, घ्या म्हणते ना, गरम आहे. थांब ग. काय ग, संपवून टाका ते. मी नाही संपवणार. आणि एक लक्षात ठेव, मी ऑफिसातून यायच्या आधी तुला फोन करतो, तू तयार राहा. का? अगं शरदला मुलगा झालाय. आपल्याला चांगली पार्टी देतोय तो. आपल्याला दोघांनाही जेवायला बोलवलं त्यांनी. बच्चमजीना 5 मुलींनंतर मुलगा झालाय. कमाल आहे, 6 मुलं. एक तर सरकार म्हणते फॅमिली प्लॅनिंग करा, पॉप्युलेशन कमी करा, आणि त्याची आपली फॅक्टरी चालूच. आय एम सॉरी. देव सुद्धा किती निष्ठुर आहे बघा. ज्यांना देतो त्यांना भरभरून देतो, नाही त्यांना अजिबात नाही. एवढी हळवी का होतीस? असतात एखाद्याला 5-7 मुलं, असू देत ना, आपल्याला पण होतील. केव्हा? सरिता मी ऑफिसला चाललोय. मग नवरा ऑफिसला जाताना बायकोनी हसत मुखाने बाय बाय नको का करायला? बघू. ए बघू ना काय झालं. नाही अजिबात विचार करायचा नाही. मी संध्याकाळी 7 वाजता तुला न्यायला येतो, तयार राहायचं. आणि आता विचार नाही करायचा. नाही येऊ मी. विश्वनाथ इनामदार 7 वर्षानंतर जेलच्या बाहेर पडणार. सात वर्ष जेलच्या खाली बाहेरचा सूर्या उद्या बघणार. आता पत्तर योच माझा सूर्या. सरिता सरिता काय झालं? तब्येत बरी नाहीये का? बघू मूड नाहीये का? याला काय अर्थ आहे? तू गाडीमध्ये पण काय बोलत नव्हतीस, मी एकटाच बोलत होतो, तू गप्प गप्पच होतीस. इथे काय बोलत नाहीस, काय झालं? काय पार्टी एवढी आवडली की काय तुला? नाही पार्टी छानच होती पण हा जो तुझा पण आहे ना तो खरंच तुझ्या मनात काढून टाक. माझा ऐक. हा कशाला उगी स्वतःला त्रास करून घेतेस? सरिता एक गोष्ट लक्षात ठेव, इथे जर नशिबात लिहिलेलं असेल ना तर आपल्याला मूल होणार.
पण जी गोष्ट ज्या वेळेस व्हायला हवी त्याच वेळी झाली तर त्या गोष्टीचा आनंद असतो ना. अगदी बरोबर बोललीस, पण त्याचबरोबर जी गोष्ट आपल्या हातात नाहीये त्याचा अट्टहास धरणं म्हणजे वेडेपणा नाहीये का सरिता? असेल वेडेपणा, पण मी मी एकटी असते या घरात. एवढं मोठं घर खायला उठते एकटीला. सात वर्षे झाली आपल्या लग्नाला. मग आपल्याच नशिबात हे दुःख का? असं का म्हणतेस तू सरिता? अगं या जगामध्ये फक्त आपणच असे असू का? अशी कितीतरी घरं असतील, पण म्हणून प्रत्येक जण असा दुःखी होऊन बसला तर चालेल का? सांग ना, सांग ना. हे बघ सरित, माणसाने कसं आयुष्यामध्ये आनंदी राहावं, सतत हसत जगावं, जसं आता आमची सरिता हसणार. हस बघू. ए हसा हसा हस हस आता कस? नाही सरिता, ए सरिता, मी माझ्या एका मित्राची तुला गंमत सांगितले ना तर तुझा निराशेचा सूर सुद्धा बदलेल माझी खात्री. माझ्या एका मित्राला 12 वर्षानंतर मूल झालं. 12 वर्षांनी आपल्याला तर फक्त 7 वर्ष झाली, अजून वेडे 5 वर्ष शिल्लक आहेत. आपली तर थांबायची तयारी आहे बुवा. पण माझी नाही, माझी नाही तयारी. मगाशी त्या पार्टीत खेळताना नाचताना मुलं बघितली, त्यांच्या चेहऱ्यावर ते रंगीबिरंगी चित्र विचित्र मुखवटे लावलेले. असं वाटत होत की ते मुखवटे जाऊन काढावेत आणि बघावं की आपला मुलगा कुठे दिसतोय का. मला नाही राहत, मला नाही राहत. सरिता, मी तुला मागे पण सांगितलं होतं, एवढी जर मुलांची आवड आहे ना तर एखादं मूल दत्तक घेऊया अनाथ आश्रमातून. सागर, आवडीचा प्रश्न नाहीये, मला आपलं मूल हवंय, आपल्या रक्ताच, माझ्या उदरातून जन्म घेणार, आपल्या दोघांच्या प्रेमाचं प्रतीक सागर. प्रतीक कुठे गेला? प्रतीक, प्रतीक. तू ना हे बघ इथे बस. बदमाश लपाडा, मम्मीला घाबरवतोस? घाबरलीस ना? गब्बर सिंग काय म्हणतो, जो डर गया वो मर गया. पुरे झालं, पुरे झालं तुझं आता गब्बर सिंग पुरण. चला उठा आता, सकाळी मला पण उठून जायचं ऑफिसला आणि तुला पण जायचं शाळेत. जायचं की नाही? उठ, चला तर उठ. ए मम्मा, मी कोणाचा मुलगा आहे गब्बर सिंगचा? प्रतीक, तुला किती वेळा सांगितलं वाटेल ते विचारू नको म्हणून? मग शाळेत मला सगळे चिडवतात बिन बापाचा मुलगा म्हणून. प्रतीक खरंच मामा कोण आहे माझे वडील? प्रतीक, तुला किती वेळा सांगितलं, तुझे बाबा की नाही इथे नसतात, खूप दूर असतात. वेळ येईन ना तेव्हा ते दिसतीलच. आता तू मुकाट्याने झोप, नाही तर परत माझ्या हातचा मार खाशील. समजलं? समजलं, समजलं. आणि तू पण मुकाट्याने झोप. तुला पण ऑफिसला जायचंय ना, नाहीतर तू पण माझ्या हातचा मार खाशील. चल झोप. Thank you.
आले का किसने? हाँ, दीप्या दीप्या। अरे तेज ते। किसने तो काय? आला की? राम राम। आलो ये बेन अभी। तुम्ही कसं काय आलाय इथं? अहो कसं काय म्हणजे काय, आम्ही नमक खाल्लंय तुमचं, आज तुम्ही सुटणार आम्हाला माहिती होतं, तुम्हाला न्यायला आलोय। चला चला चला। बायको कुठे माझी? बा 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 बायको कोकणीची आली नाही वय, गेल्या 6 वर्षामध्ये जेल मध्ये फिरकले बी नाही, मला वाटलं सुटलं तरी बेटा येईल, तोंड दाखवा बी आले नाही। अहो कसलं तोंड दाखवते, तोंड दाखवायला जा, जागा लय मोठी जागा घेतली तुमच्या बायकोनी। अहो तुमच्या बायकोला ना एका मोठ्या कंपनीत छान नोकरी भी लागलेली आहे, एका म्हातारीचं घर भी घेतलंय तिनं, एकदम बक्कळ बघा एकदम। घर घेतलं वय, माझ्याच पायकानं घेतलं असणार। चला चला बघू बघू बघू, अरे घर कुठं दाखवा गेले का ना। लय मोठी बंगली घेतली म्हणायची, 7 वर्ष झाली तडफडतोय बायकोसाठी, आता रग जिरवाय पाहिजे। वर्षा इनामदार, लाज वाटते काय? लाज वाटते नवऱ्याचं नाव लावायची? वर्षा इनामदार, वर्षा विश्वनाथ इनामदार। विश्वनाथ? विश्वनाथ? वर्षा विश्वनाथ इनामदार याव। तू तू केव्हा सुटलास आणि घर कसं मिळालं तुला? तू आज कसा आलास आणि इथं काय करतोयस? दमादमान प्रश्न विचारायचा, उत्तर मिळणार। पहिला प्रश्न, कवा आला? आता चालू, थोड्या वेळापूर्वी, तू येण्याच्या पूर्वी। दुसरा प्रश्न, आतमध्ये कसा आला? एवढं मोठं नवतालचं कुलूप लावलंय दरवाजाला, तुला काय वाटलं? आपला नवरा आतमध्ये कसा जाणार, जाऊ शकणार नाही असं वाटलं काय ग तुला? माझं घर आहे ना वये, माझ्या घरामध्ये किती बी मोठी मोठी कुलप लाव, सगळी कुलप उघडणार आणि बरोबर आतमध्ये शिरणार, म्हणजे कुठल्या बी वस्तूला किती बी कुलप लावलं की नाही बरोबर आतमध्ये शिरणार। तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, घर कसं गावलं? मनामध्ये इच्छा असले ना मार्ग बरोबर सापडतो। विश्वनाथ तू अजून एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं बाकी आहे, तू काय म्हणली? तू काय म्हणली? आधी द्यावा लागणार ना, थोड्या वेळ तरी द्यावा लागणार की नाही प्रेमानं नवऱ्यानं मागितल्यावर? अरे वा वा, एकदम गडबडी आलंय, बेस्ट आहे। चौथा प्रश्न काय होता? तू इथं काय करतो? काय करतो तू इथं काय करतो? काय होतो का याला म्हणत्यात दारू? आला का वास? दारू पित होतो, तोंडाला का वास आला? बस
नरू पेतो तुम्ही विश्वनाथ तू जा इथून लई तर असलो 7 वर्ष जेल मध्ये तुझ्यासाठी असंच तर पडलो ग म्या किती वर्ष झाली नाही 7 वर्ष झाली मला लई तडफडवलं तू लई रंगबेरंगी केस आहे अरे फुकुमच्या कुणाच्या बेघरामध्ये शिरतो का रे ती बापाला घरा जाकल अरे मला अरे तुला घर नाही घर नाही का तुला जम्मायला दुसरं तो तुला कळत नाही बायकोला जवळ घेतोय विश्वनाथ सोड त्याला सोडला मला एक सांग कुणाचा आहे पोरग तो पोर कुणाचा आहे अच्छा 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 म्हणजे तुला एकटीला राहायला कर्म ना म्हणून अनाथ आश्रमात न घेऊन आली होय की नाही 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 मग कुणाचं आहे पोर सांग ना कुणाचं आहे शेजाऱ्यांचं आहे वाटत शेजाऱ्यांचं आहे वाटत शेजाऱ्यांचं पोरगा आहे नाहीला शेजारचा पोरगा आहे मग तुला आई कसा म्हणला हा माझा मुलगा आहे प्रतीक काय बोलली यो पोरग तुझा आहे माझा थोबाड माझ्यावानी कसा नाही याचा थोबाड माझ्यासारखा कसा नाही सात वर्ष झाली मला जेलमध्ये जाऊन मग 7 वर्ष मायला हे काहीतरी लपड आहे हे लपड कुणाचं आहे पोर हे पोर कुणाचं आहे हे पोर कुणाचं आहे 7 वर्षामध्ये कुठं कुठं गेली होती शेण खायला कोणाकोणाकडे गेलती शेण खायला कोणाकोणाशी संबंध ठेवले होते बोल मी अजून हात लावलेला नाही तुला विश्वनाथ माझा कोणाशी संबंध नाहीये विश्वास ठेव तू अच्छा विश्वास ठेव विश्वास ठेव कसा ठेवू कसा विश्वास ठेवू मी कसा विश्वास ठेवू मी सांग मी आता पत्तूर असं काय ऐकलेलं नाही 7 वर्षामध्ये नवरा बायको कधी बी एकत्र आलेलं नाही तरी बी पोर झालं असं कसं होत सांग ना मला कसं पोर होणार म्हणजे काहीतरी लपड हाय म्हणजे काहीतरी लपड हाय कुठे गेलती शेण खायला तुझ्या मायला कोण आहे पोराचा बाप कोण आहे कुणाकुणाबरोबर गुण उधळलीय तू शा मायला तरीच म्हणतोय तोंडाला लिपस्टिक लावून चायला मायला कुठं गेली होतीस तू कुठे कुठे गेली होतीस तू बोल कुठं कुठं गेली होतीस तू 7 वर्ष मी नवऱ्या जेलमध्ये हाय तुला काय वाटलं नवऱ्याला कळत नाही असं वाटलं काय तुला बोल कुठे गेली होतीस तू मला कळलं पाहिजे विश्वनाथ लग्न आधी मी तुला 2 अटी घातलेल्या कुठल्या पहिली अट विसरलास मी विसरलो मी 7 वर्षामध्ये सगळं विसरलो फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवली मी तू माझी बायको आहेस बोल कुठली अट होती आपण आपण एकमेकांना आपला पूर्व इतिहास विचारायचा नाही आणि त्याबद्दल कधी कोणाला दोष द्यायचा नाही असो घात केलास ग बाई तू माझा घात केलास साठी नाही नाही त्या अटी घालून घात केलास तरीच म्हणलं एवढ्या लवकर वर्षा माझ्या बरोबर लगीन कराय कशी काय तयार झाली दुसऱ्याच पाप तुझ्या मायला माझ्या माझ्या गळ्यामध्ये अडकवायचं होत ना ग बोल 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 मला एक सांग हे बघ एक लक्षात ठेवायचं
इनामदार दुसऱ्याचं पाप कधी भी स्वतःच्या गळ्यामध्ये अडकवत नाही कळलं की नाही उलट स्वतःच्या रक्ताची पोर गावामधले आई बाप वाढवत्यात स्वतःचं नाव लावत्यात कळलं की नाही गावामध्ये जाऊन बघ ती 15 पोर तुझ्या मावला बोल कोण आहे कोण आहे याचा बाप कोण आहे मला तू शब्द दिलास या मंगळसूत्राची शपथ घातली मी तुला तुला काय वाटलं तुझ्या मायला रे तुला काय वाटलं तू सांगितलं नाही म्हणजे मला कळणार नाही पोरग कोणाचं आहे अशी बाप लपून राहत नाहीत आज ना उद्या आम्हाला कळणार या पोराचा बाप कोण आहे आम्हाला कळणार बाटल्यावर बाटल्या खाली करता राव काय झालं का तू बसली एरवी नशा होतच नाही असं नशा होतच नाही 7 वर्ष झाली किसने म्या दिप्या अरे अरे दिप्या 7 वर्ष झाली जेल मध्ये जाऊन माझ्या बायकोला 7 वर्षाचाच पोरगा कसा काय कोण आहे या पोराचा बाप कोण आहे याचा बाप म्या नाही म्या नाही नाही म्हणजे म्या काय म्हणत होतो तू अहो कशाला उगा एवढा डोक्याला त्रास करून घेता येईन आमदार कशाला समोर आलेलो तर सुख समाधान खावं खावं उष्ट ताट खावं करे रंडाच्या इनामदार कधी उष्ट ताट खात नाहीत त्या काळामध्ये लोक आमच्या उष्ट्या ताट्यावर जगायचे आता आमच्यावर जर अशी येळ आली की नाही लात मारू थांब नाही म्या काय म्हणतो इनामदार लाथा मारायच्या बाटा नका करू आधी हातापायामध्ये ब येऊ द्या मी काय म्हणतो इनामदार साहेब तुमची जी काय इस्टेट होती त्यातली अर्धी इस्टेट बहिणीकडे गेली आणि जी काय उरलेली रक्कम होती ती तुमच्या बायकोने बँकेत टाकली आता तुमच्या हातामध्ये काय राहिलं एक मिनिट लागल मला ही सगळी इस्टेट परत बळकवायला दुःख त्याचं नाही रे दुःख त्याचं नाही महिला बायकोने फसवलंय मला धोका दिला ते पोरग डोळ्यामध्ये सलतरेले का ते पोरग डोळ्यामध्ये सलतय माझ्या शोधायला पाहिजे पोराचा बाप कोण हे शोधायला पाहिजे नाही पण इनामदार साहेब अहो एवढी 7 वर्षाची कॅलेंडर उलटी करायची 7 वर्षाच्या अगोदरचं पाप आहे खरंच की म्हणजे हे गावातलंच लपड दिसतोय मॅ काय म्हणतो इनामदार साहेब अरे म्हण की ले का म्हणतो जमीनदाराचं सागर आहे ना ते आणि तुमची बायको यांची काहीतरी कुणकुण माझ्या कानावर आली होती पण बाकी जमीनदाराचं पोर सागर सागर तुझ्याकडे एकदा बघाय पाहिजे काय मागितलं काय नाही ग मी न मागताही आजपर्यंत देवाने मला भरभरून दिलं बस आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती असाच पाठीशी राहा
मी एवढंच मागितले. चल सरिता, खूप बरं वाटलं. या मॅडम बसा. कसला विचार करताय? नाही आता तो माणूस मला धक्का मारून गेला ना, मला वाटत चोर होता. नाही नाही चोर नाही, चेहरा ओळखीचा वाटत होता, कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत त्याला. अहो जास्त विचार करत बसलात तर लोक काय म्हणतील? म्हणतील वेड्यासारखं विचार करत एक माणूस उभा होता. बसा. वा सागर साहेब वा, काय बंगला आहे. सरितानी पण मस्त मुलगा पटकावला. आणि साडू साहेब, आमच्या डोक्यामध्ये तुमच्या श्रीमंतीची नशा मात्र चढत चालली आहे. चला मोठी गाडी, मोठा बंगला, नोकर चाकर, ऐसा लाइफ चाहिए. कसले पेपर आहे ते? त्याचं वय काय? तू माझे 7 लाख हडप केले की नाही आणि बँक मध्ये ठेवले ते याच्यावर सही केले की नाही की माझ्या नावावर होतील? आणि यो बंगला, यो बंगला तर माझ्या नावावर व्हायलाच पाहिजे. उद्या तुझं काही बरं वाईट झालं तर कुठं जाणार मी? विश्वनाथ, हा बंगला एका पुण्यवंतीचा आहे. चल हात लावू देणार नाही मी तुला. आयुष्यभर तुझं नाव माझ्या नावाशी जोडलं गेलं असलं म्हणून हा बंगला मी तुझ्या नावावर करणार नाही. आणि तुला तुझे 7 लाख हवेच असतील तर माझी सुद्धा एक अट आहे तुला. मायला तिसरी अट म्हणायची का? तसच समज, तुला तुझे 7 लाख मिळतील पण त्यासाठी तू माझ्या आयुष्यातून दूर व्हायचंस. वा वा वर्षा, विश्वनाथ इनामदार वा. मला काय दूध कुळा समजली काय ग तू? तुझ्या आयुष्यातनं दूर व्हायचं म्हणजे पर्यायाने त्या पोराला दूर करायचं. सोन्याचं अंडं देणारी कोंबडी हावरटासारखी फाडून खाऊ नये, दमादमान खावी. कळलं की नाही? मला धंदा करण्यासाठी पैसा हा मिळणारच आणि तो देणार या पोराचा बाप. विश्वनाथ तू काय बोलतास ते तुझं तुला तरी कळतंय का? सगळं कळतंय, सगळं कळलंय मला. कोण आहे या पोराचा बाप? पोरगले गोड आहे नाही आणि त्याची आई बी. विश्वनाथ तू? विश्वनाथ मी आहे. विश्वनाथ ही माझी बायको, तू माझ्या बायकोचा दोस्त. बायको शब्द लई भारी आहे नाही, ऐकायला गार गार वाटते. दोस्त शब्द बी लई भारी आहे पण बायकोचा दोस्त म्हणले कसं वाटते? हे बघ, तुझ्यासारख्या फालतू माणसाशी बोलायला माझ्याकडे वेळ नाही आहे. तू माणूस फालतूचा आहे हो, माणूस फालतूचा आहे पण येळ नाही आपल्याकडे फालतू. एसटीची सवय म्हणलं पोराची ओळख करून घ्यावी काय आहे का?
पत्ता पोराचा काय पत्ता बेता हाय का पोराचा म्हणलं म्हणजे 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 वाघाचे पंजे त्याचं काय बायको माझी सक्की आहे पोरग बायकोचं सक्क पण पोरग माझं सक्क नाही लपडाय कळलं नाही हे गोंधळ साहेब म्हणजे तुला सांगतो बायको माझी सक्की बायको आहे पोरग माझ्या बायकोचं सक्क पोरग आहे पण पोराचा बाप म्या नाही मग मी त्या बाईला विचारलं बाई म्हणलं पोराचा बाप कोण नाही काही नाही सांगितलं ते कप बसली मग दिली दोन थोबाडे दिले बडवली लई बडवली सिगरेटचे चटके दिले तिला होय तरी बी बोलली नाही मग पुन्हा एकदा देतनाच तरी बी बोलली नाही आळी मिळी गुप चिळी काय बोट तोडशील शाहिस्तेखान समजला होय अरे जनावर आहेस जनावर तू अजून जनावरासारखं वागलो नाही पण नाव सांगितलं नाही तर मात्र वागणार तशी येणार माझ्यावर मी म्हणलं तिला बाई नाव नको सांगू वर खर्चाला तर दे पैसे नाही म्हणली पैसे नाही मग पुन्हा एकदा दे धनादन गेला आतमध्ये गेला आला बाहेर आला गावकडे ऐकलं तो पोरगले हुशार आहे म्हणून आता वाहिलं बेरत दिला लई बेस्ट केलं बघा काय आमचा चेक बँकेत जरा वाटणं कठीणच आहे त्यात आमचे चेक आधीच वाटलेले असत्यात आणि आम्ही गोमलत बसतोय गाडी डोक्यात राग घालून चालू ने बाळा एवढं चिडून कसं चालल सागर राव आता कुठे एक चेक दिलाय एक दिवस अख्खा चेक बुक घेणार आहे म्या हॅलो 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 मी घेतो हॅलो ओळखलं का विश्वनाथ इथं कशाला फोन केलास आठवण आली म्हणलं लय आठवण आली म्हणलं जरा फोन करावा त्याच काय माझी बायको अच्छा बायकोच म्हणायची लग्न झालंय म्हणजे माझी बायको तुमची बायको दोघी सख्या बहिणी म्हणजे नात्यानं आपण दोघं साडूच म्हणा की म्हणलं जरा आठवण आली विचारपूस करावी यापुढे इथे फोन करायचा नाही राहिलं घरी फोन नाही करणार डायरेक्ट घरी येऊन भेटन घर कसलं म्हणा मोठा बंगलाच बांधलाय यो तसं बघितलेला आहे म्या बंगला शट अप ठीक आहे ऑफिस मधली काम ऑफिस मध्येच ठेवत जा घरी फोन करू नका बर ऑफिसात तर ऑफिसात येऊन भेटू आपल्याला काय उगा सरिता वाहिनी ना तारास नग की नाही आणि एकत्रित जेवू आपण बर भेटू आपण आणि ओ एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे वर्षाला आजकाल म्या जरा कमी त्रास देतोय थँक्स मग भेटू आपण ठरलेल्या ठिकाणी स्टुपिड कोणावर चिडला तेवढं काय नाही ग हे ऑफिस मधली माणसं ऑफिस मध्ये भानगडी करायच्या आणि मग अंगाशी आलं की घरी फोन करून आम्हाला त्रास द्यायचा स्टुपिड तू कशाला एवढा विचार करतेस काही काळजी करू नकोस रिलॅक्स वर्षा असं का बघतेस तू माझ्याशी सांग ना माझं काय चुकलं म्हणून तू सतत पाठ फिरवतेस माझ्याकडे
नशिबानच माझ्याकडे पाठ फिरवली, त्याला तू ना मी काय करणार। सागर, आता आपले मार्ग वेगळे आहेत, तू माझ्या मार्गात येऊ नकोस। अच्छा, आपले मार्ग वेगळे आहेत, मार्ग वेगळे तू केलेस, मी नाही। मी तर ठरवलं होतं की आपण दोघांनी एकाच मार्गाने जायचं, पण तूच। सागर प्लीज, माझ्या ताईचा संसार मोडून तू माझ्या मागे येऊ नकोस। सागर, आपल्या प्रेमाखातर तू एवढा निश्चित करू शकशील? सरिता, सागर कसला विचार करताय? सरिता, आपल्या प्रेमाखातर मी आजपर्यंत तुला कधी काही बोललो नाही। असं का बोलताय तुम्ही? मी तरी कधी अशी तक्रार केली? मी तुझ्याबद्दल बोलत नाहीये सरिता। हल्ली मी बघते तुम्ही सारखे विचारत असता, कुठलं तरी काळजीत असता, पूर्वीसारखे हसत नाही, बोलत नाही। कसली काळजी करता एवढी? तुझी काळजी सरिता, तुझ्याकडे पाहिलं की वाटत तुझ्या या दुःखाला मीच तर कारणीभूत नाही ना। हेच जर आपल्याला एखादं मूल असत तर तुझा जीव त्याच्यात रमला असता। का आपल्याला मूल नाहीये? या सगळ्याला मीच तर जबाबदार नाहीये ना। हे बघा, उगाच काहीतरी विचार करू नका। तुम्ही मला अगदी भरभरून सुख दिलंय, प्रेम दिलंय, आणि तुम्हीच तर म्हणता ना की लग्न होऊन 12 वर्ष झाली तर मूल व्हायचं तर होऊ शकतं। मग सॉरी अंकल, लागलं का? नाही बेटा, इट्स ओके। हे घे, नाव काय तुझं? प्रतीक इनामदार। प्रतीक इनामदार? तुम्ही नाही, तू। काला तिथ कशी सुवर्षा? सांगितलं होत ना कि इथं येऊ नका म्हणून। वर्षा, एवढा मोठा त्याग करून, एवढं सगळं सहन करून, सोसून कसला मोठेपणा मिळवायचं तुला? सांग ना वर्षा। वर्षा, प्रेम आपण दोघांनी केलं होतं ना, दुसऱ्याच्या हृदयावर घाव घालताना त्याच्या आयुष्याचं काय होईल याचा जरा सुद्धा विचार तुझ्या मनात नाही आला वर्षा? इतकं का आपलं प्रेम कचकडायचं होतं? त्याआधी सर्वात प्रथम खाव मी माझ्या हृदयावर घातलाय, तूच बोलायचंस ना। दुसऱ्याच्या सुखातच आपलं सुख शोधायचं असत म्हणून, यालाच प्रेम म्हणतात ना। हो, पण म्हणून स्वतःच आयुष्य वाऱ्यावर सोडून दुसऱ्याचं आयुष्य सावरायचं? मला नाही पटते ताई, माझ्यासाठी परके निश्चितच नाही। आणि मी? सागर,
ताईनं माझ्यासाठी खूप खूप सोसलंय. अरे अरे, तिचं एकच तर स्वप्न होतं आणि ते साकार करण्यासाठी माझ्या पुढे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. ताईचं ते स्वप्न भंगलं असतं तर ती ते सहन करू शकली नसती. तिने तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतलं असतं आणि बहिणीच्या चिते भोवती मला माझ्या आयुष्याची सप्तपदी घालायची नव्हती. सागर, मम्मी. प्रतीक. मम्मी, मला खूप भूक लागली आहे, तू खायला दे ना. अरे अंकल, तुम्ही इथे आत या ना. प्रतीक, वर्षा, प्रतीक कोणाचा मुलगा आहे? सागर, सागर, जा तुम्ही इथून. वर्षा, सांग ना, प्रतीक कोणाचा मुलगा? तुम्हाला सांगितलं ना, जा म्हणून. प्लीज, प्लीज. आणि पुन्हा इथे येऊ नका. नाही तर दोघांचे संसार उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. तू पण आज जाणार आहे का? सापडला का नाही हिरो? सापडला का नाही? अरे अंकल, तुम्ही? येस बेटा. प्रतीक, आज माझा वाढदिवस आहे ना, म्हंटल प्रतीकला घेऊन गाडीतून फिरायला जाऊ, चौपाटीवर जाऊ, मजा करू म्हणून आलो. अरे आज तर माझा पण वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे. थँक यू डिअर, सेम टू यू. अरे अंकल, तुमच्या मुलाचा वाढदिवस केव्हा आहे? माझ्या मुलाचा आजच वाढदिवस आहे. तो किती वर्षाचा आहे? किती वर्षाचा आहे मला माहित नाही, पण तो माझ्या वर्षाचा आहे. वर्षा, वर्षा, ज्या अर्थी तुम्हाला ओळतेस त्या अर्थी तू माझी आठवण अजूनही जपतेस. त्या आठवणींवरच तर आजपर्यंत मी खंबीर उभी आहे, आपल्या प्रेमाच्या प्रतीकाला जपते. मग मी कुठल्या आठवणींवर जगायचं का? ताई गुणवाने, कर्तृत्ववाने, ती तुमच्या संसारात काहीही कमी पडू देणार नाही. खरंय तुझं वर्षा, तुझी ताई खूप चांगली आहे, खरंच खूप चांगली आहे. तरी आमचा संसार अपूर्णच आहे. म्हणजे? वर्षा, आमच्या लग्नाला इतकी वर्ष झाली आहेत तरी आम्हाला मूल झालेलं नाहीये. वर्षा, एक विचारू. वर्षा, तुझी परवानगी असेल तर उद्या प्रतीकला घरी घेऊन जाऊ. त्यात काय विचारायचं, तो अधिकारच आहे तुमचा. प्रतीक, लाडू पचले. पचले? पचले. तुम्हाला कसं माहित मला बेसनाचे लाडू आवडतात? हा, मला माहिती आहे ते लहान मुलांना काय काय आवडतं ते. तुझी आवड तीच असणार म्हणून तुझ्यासाठी खास बनवले ते. हा झूट, मला माहिती आहे तुम्ही तुमच्या मुलासाठी बनवले. कुठे आहे माझा मित्र? हो, त्याचा पण वाढदिवस होता, पण तू इथं नसतो बेटा. त्याला मी शिकायला खूप दूर ठेवलं. तुम्हाला तुमच्या मुलाची आठवण आली?
तुम्ही ना मला तुमचाच मुलगा समजा, जो पर्यंत येत नाही ना तो पर्यंत। मावशी, माझी आई पण सेम असेच लाडू बनवते, तुम्ही पण गोड लाडवात थोडं मीठ टाकता का? तुला कसं कळलं? ह्याची चव सांगते, माझी आई पण लाडवात थोडं मीठ टाकते, का माहितीये? मने माणूस खाल्ला मिठाला जागतो। प्रतीक, तुला कोणी शिकवलं हे? आईने। काय नाव रे तुझ्या आईचं? तिचं नाव। अगं प्रत्येक बायकांची अशाच कल्पना असते। चल तुला उशीर होतो ना पिल्लू, त्याच्या घरी वाट बघत असेल त्याला सोडून येतो। चला चला मावशीला टाटा करा। टाटा, आणि लवकर यायचं बरं का? आम्ही नक्की येणार। चला 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 चला। ओळखलं का? विश्वनाथ, विश्वनाथ इनामदार। विश्वनाथ? तू इथे? काय बहिणीच्या नवऱ्यानं घरामध्ये येऊ नये असा काय नियम आहे? नाही तसं नाही, पण असं अचानक आणि ते सुद्धा इथे, त्याच काय? गावामध्ये होतो की नाही तेव्हा मी लय घोळ घालायचो आणि तू ते नेस तरायचीस। जकास आहे आणि आता मी लई गोळ झालेले आहेत तर म्हणलं जरा तुझ्याकडे जाओ आणि निस्तराव घर लई जकास आहे बर का, म्हणून म्हणलं आलो। हे बघ, गावची गोष्ट वेगळी होती, तिथे सगळी माझी माणसं होती, पण इथे सगळी परकी आहेत। चुकते तू, चुकते तू, इथं आपल्याच माणसांनी घोळ घातलाय। म्हणजे कोणी वर्षाने? पण तिने जरी हा घोळ घातला असेल तरी आता तिचा आणि माझा काही संबंध नाही। असं कसं संबंध नाही? एकाच आईच्या पोटी जन्माला आलेल्या दोघी बहीण आहे तुम्ही, रक्ताचं नात आहे आणि अशी नाती तोडायची म्हणून थोडीच तुटत्या। हे बघ, कुठली नाती जोडायची आणि कुठली तोडायची हे तू तरी मला शिकवू नकोस। राहील पण काय काय नाती असत्या तोडता येत नाही, नवऱ्याचं नातं, पोराचं नातं, दोस्ताचं नातं, सागर दोस्त आहे ना माझा, शिवाय साडू, मी डबल नातं झालं, त्या डबल नात्यानं आलोय म्या हित। म्हणजे कोठे आहेत सगळी नाती? त्याच काय, त्या सागरला जरा अडचण आहे, म्हणजे मला बी काही अडचण आहे, म्हणलं एकत्र बसून सोडवू। त्यांना कसली अडचण आहे? म्हणजे तुला काय सांगितलं नाही वय त्यांनी? बरं राहिलं, बच्चे कंपनी कुठे दिसत नाहीत, कुठे गेली? शाळेत, शाळेमध्ये गेली वाटत, नाही दिसली नाही आल्यापासून म्हणे विचारलं। तुला पोरात झालं नाही? रावडे रावडे काय होत, पुरुषाचं बरं असते नाही, म्हणजे घरच्या बाईला पोर असो किंवा नसो, बाहेरच्या बाईला पोर झालं कि समाधान। विश्वनाथ, तू काय म्हणतोयस हे तुला तरी कळतंय का? मला कळलंय, पण तुला कळलेलं नाही ते कळून द्यायला आलंय। म्हणजे? म्हणजे माझी बायको आहे की नाही वर्षा, म्हणजे तुझी बहीण ग, तिला एक पोर आहे, ते पोर नाव तर लावते माझ, पण माझ पोर नाही ते। हे बघ विश्वनाथ, उगाच शब्द कोणी घातल्यासारखा बोलू नकोस, स्पष्ट काय ते सांग। आता आणखीन काय स्पष्ट बोलायचं, एवढं सांगितल्यावर बी कळं ना वय? नाही, तू म्हणतोयस त्यावर माझा नाही विश्वास बसत। राहील, पोराला बघितल्यावर तरी विश्वास बसेल की नाही? चल माझ्या संग जाऊ तू पोराला। चल सागरा प्राण तळमळला। आम्ही इतका तळमळतोय प्रतीकसाठी काही करू शकत नाही म्हणून। वर्षा, तू समजून का घेत नाहीयेस? जशी तू त्याची आई आहेस तसं मी सुद्धा त्याचं कोणीतरी। सागर प्लीज,
जे घडायचे ते घडून गेले. माझी तुम्हाला एक विनंती आहे, मला माझ्या दैवाच्या हवाली सोडून द्या. तुमच्यावर, ताईवर किंवा तिच्या प्रपंचावर माझ्या दुर्दैवाची सावली पडता कामाने. वर्षा, किती दिवस हे सहन करणार आहेस? अजून किती दिवस हे सहन करणार आहेस तू सांग ना. चूक आपण दोघांनी केली आहे, शिक्षा मात्र तू एकट्याने भोगायचीस. नाही वर्षा, नाही, मला तर हे सगळं सहन होत नाहीये. माझं नशीब पण काय फुटकाय बघ, नियतीने पण काय दान टाकले, तिथे आम्हाला मुलंच नाहीये आणि इथे इथे माझं मूल असून सुद्धा ते मला माझं म्हणता येत नाहीये. वर्षा, मला तुझ्यासाठी प्रतीकसाठी काहीतरी केलं पाहिजे, माझं ते कर्तव्यच आहे. मी प्रतीकला एखाद्या चांगल्याशा हॉस्टेलमध्ये ठेवतो, तिकडे तिकडे त्याचं शिक्षण पालन पोषण सगळं काही व्यवस्थित होईल. नाही नाही, मी प्रतीकला नाही दूर ठेवू शकणार. तो माझ्या जगण्याचा आधार आहे. सागर, सागर प्लीज, माझं आयुष्य मला माझ्या पद्धतीने जगू दे, माझा संसार मला सुखाने करू दे. तुझं सुख तेच माझं सुख आहे वर्षा, तू समजून का घेत नाहीये? वर्षा प्लीज, मी परखाय जो सरिता, असं वेडेपणा करू नकोस, माझं म्हणणं तरी ऐकून घेणं सरिता. तू सरिता प्लीज हात लावू नका माझ्या अंगाला. ज्या माणसाला मी देवासारखं समजत होते तो सरिता कसं पटवून देऊ मी तुला? तू माझं म्हणणं तरी ऐकून घेणार सरिता प्लीज. मी नाही सहन होत मला हे सगळं, नाही सहन होत, नाही सहन होत हे सगळं. सरिता काय झालं डॉक्टर? डॉक्टर सरिता बरी आहे ना? काही प्रॉब्लेम नाही डॉक्टर? ऍक्च्युली सागर, काय झालं सांगा ना डॉक्टर. कॉंग्रॅच्युलेशन सागर, सरिता इज कॅरिंग. काय रिअली? ओ माय गॉड, अरे म्हणजे मी बाप बाप होणार. डॉक्टर खरंच तुम्ही गुड न्यूज दिली मला. डॉक्टर ही न्यूज मी सरिताला देऊ नको प्लीज. थँक्यू डॉक्टर. एक मिनिट सागर. काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? नॉट टू वरी सागर. मुझे सरिता की मानसिक स्थिति कुछ ठीक नहीं लगती है. कोई टेंशन है शायद? नहीं डॉक्टर, सगळी टेंशन आता दूर होतील. सरिताला जेव्हा कळेल ना ती आई होणार आहे, बस. थँक्यू डॉक्टर.
तुम्ही गुड न्यूज दिल्याबद्दल। आई कैन अंडरस्टैंड योर फीलिंग्स। सागर एक बात का ख्याल रखना, सरिता को किसी किस्म का मेंटल प्रेशर नहीं होना चाहिए। इट कैन बी हार्मफुल। रिलैक्स, मैंने उसको दवाई तो दे दी है, बट यू हैव टू टेक केयर ऑफ हर। आई टेक केयर। एक्सक्यूज मी सागर, मुझे किसी जरूरी अपॉइंटमेंट के लिए जाना है। Yeah. कभी फुर्सत से इस बारे में बैठ के बात करना। आइए ना डॉक्टर। अरे कम ऑन सागर, गो एंड टेल दिस गुड न्यूज टू सरिता। या दैट्स राइट। ओके डॉक्टर। लई बकल पैसा आला, ऊपर वाला देता है तो चप्पर फाड़ के, चप्पर फाड़ के नहीं घर तोड़ के देता है। ये भाई आता माझ्याकडे येऊ नको, हा दिसला पाहिजे का? आता भाई माझे तुझी गरज संपली, शेवटचा दिवस आहे तुझा। तर काय कडकेल की नाही की तुझी गरज भासते? आता माझ्याकडे बक्कळ पैसा आला, लई श्रीमंत झालोय मी। बाय बाय। शेंड ऑफ, शेंड ऑफ, तुझा शेंड ऑफ करणार आता मी, शेंड ऑफ करणार तुझा। तुला तुला बूच मारणार आणि बाय बाय करणार। बाय बाय। नाही 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 नाही। चला बाय बाय। किती पैसे मिळाले आपल्याला? आता काय मी काळजी करायचं कारण नाही। कुठून कुठून आणलेस हे पैसे? लॉटरी लागली का चोरी केलीस? मला माझ्या घरात सुखाने जगू पण देणार नाहीयेस का तू? ये अजरबा सांगितलं तुला, दमादमानं प्रश्न विचारायचे, एकेका प्रश्नाचं उत्तर देणार। चोरी नाही केली, लॉटरी लागली मला, लॉटरी लॉटरीच लागली। आणि हे घर तुझं, तुझं कुठला आहे घर? म्हणजे म्हणजे एका मोठ्या बिल्डरला यो बंगला इकला, फुकून टाकला, त्याचेच आहे ते पैसे ऍडव्हान्स। तू एक घर विकलास, तुझा अधिकारच काय होता या घरावर? बस जेव्हा तो आपला नरड काढून अधिकार काय 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 काय? मंगळसूत्र आहे ना, कोणाच्या नावाने घातलं? माझ्या नावानी, कयाराच्या नावाने, मायला एक काय टिकली कुणाला आहे, कोणाच्या नावाने लावली काय? याच्यावर बघ 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 बघ, ईश्वरनाथ लिहिलंय की नाही, चिटवली की नाही? मायला अधिकार अधिकार करून दाखव, थांब तुला दाखवतो अधिकार, तुला अधिकारच दाखवतो मी। मायला तुझ्या मला अधिकार शिकवते काय ग? इमातरी हिचा बंगला आता जमीन दोस्त होणार, काय काम नाही तिचं, जाऊन दे तिकडे आता कुंभ मिळाला। आता तुझा फोटो लागणार इथं। Thank you.
प्रतीक प्रतीक बेटा कसा आहेस तू आणि आणि तुला इथं कोणी आणलं अंकल हे काय वर्षा सागर तू तू इथं वर्षा मला सगळं कळलंय प्रतीक तू मी तुला आधी सांगू ठेवलं होतं ना की कोणालाही कोणालाही वर्षा त्यांनी मला सांगितलं शेवट प्रतीक माझा सागर प्लीज प्लीज सागर या आधीच तुला सांगून ठेवले तरी पण तू का सतत तू इथून निघून जा वर्षा वर्षा आता तरी माझा आई हा मूर्खपणा सोड आजपर्यंत न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगतेस तू आणि आता परत का वर्षा का कशासाठी करतेस तू हे सगळं माझं एक वर्ष तू मला तुझं काही एक ऐकायचं नाही उलट तूच माझा एक मला समजून घे तुमच्या दोघांच्या आयुष्यात मला वितुष्ट नाही आणायचे सागर अरे ताईच तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझं सागर प्लीज शब्दांचे खेळ नकोत हा गुंता सोडवायला जाशील आणि फलताच गुंतात अडकशील मला माझं नशीब भोगू दे नाही वर्षा नाही मी तुझं आता काही एक ऐकणार नाहीये मला प्रतीकने सगळं काही सांगितलंय वर्षा मी तुझ्यासाठी चांगला वकील केलाय आता तू विनाकारण शिक्षा नाही भोगायचीस मी तुझ्यासाठी वकील पत्र आणले त्यावर सही कर नाही सागर तू निघून जा इथून वर्षा जर माझा ऐकून घे तू निधन माझ्यासाठी तरी तुमच्याबद्दल विचार करण्याचा अधिकार मी केव्हाच गमावलाय वर्षा तुला तुला प्रतीकची शपथ निधन निधन त्याच्या तरी भवितव्याचा विचार कर कळते मान्य आहे मला तुझी अट सही कर यापुढे तुला कधीही भेटायचं नाही असंच ना कधी ला
मुख्य चांदणे कधी दुःख अंधार लाभला काय असा संसार लाभला काय असा संसार कधी लाभते सौख्य चांदणे कधी दुःख अंधार लाभला काय असा संसार लाभला काय असा संसार जपावे हृदयापाशी तोच घाल तो घाव हाती उरते आयुष्याचे एक रिकामे गाव तळहाताच्या रेषेवरती या जन्माचे सार लाभला काय असा संसार लाभला काय असा संसार लाभला काय असा संसार बघता बघता होते साऱ्या सुख स्वप्नांची माती कुणा न कळती ना उलगडती हळवी रेशी मनाती शीतल छाया मिळते को असा संसार लाभला काय असा संसार लाभला काय असा संसार कोसळले सुटला हा आधार लाभला काय असा संसार लाभला काय असा संसार कधी लाभते सौख्य चांदणे कधी दुःख अंधार लाभला काय असा संसार लाभला काय असा संसार लाभला काय असा संसार सरिता ए सरिता सरिता बघ ना मी तुझ्यासाठी काय आणले ते
सरिता सर तर काय एवढा उत्साह ने मी तुझ्यासाठी एवढं गिफ्ट आणले बघ ना ए सरिता बघ ना हे बघ सरिता थांब सरिता सरिता बऱ्याच दिवसापासून मी बघतोय तू माझ्याशी नीट बोलत नाहीयेस नीट वागत नाहीयेस तुझ्या या बोलायचा मला खूप त्रास होतोय खरंच खूप त्रास होतोय तू बोल ना माझ्याशी काहीतरी बोल माझ्यावरचा राग तुझं चरफडणं काही पण काहीतरी बोल सरिता काहीतरी बोल सरिता प्लीज मी कुठल्या मानसिक अवस्थेतून चाललो याची कल्पना नाहीये ग तुला आणि अशा तुझ्या परिस्थितीत तू स्वतःला स्वतःला जपायला हवं उलट तू स्वतःची काळजी घ्यायला हवी प्रसन्न राहायला हवं म्हणजे सरिता आपलं आपलं होणार बाळ बंद करा तुमचा दिखाऊपणा खोट सगळं खोट तुमचं वागणं बोलणं माझी काळजी घेणं खोट तुम्ही माझ्या या बाळाची काळजी करू नका तुमच्या त्या मुलाची काळजी करा त्यावेळी मी खरंच मला की वेते हो तुमची की वेते तुम्ही माझ्याकडनं सहानुभूतीची अपेक्षा करू नका खरंच तुम्हाला ओळखण्यात चूक झाली माझी अर्थात जिथे मी माझ्या बहिणीला ओळखू शकले नाही तिथे तुम्हाला तिने त्या विश्वनाथशी लग्न केलं त्याच वेळी ती माझ्या मनात न उतरली होती बंद करा तुमचा दिखाऊपणा खोट सगळं खोट तुमचं वागणं बोलणं माझी काळजी घेणं खोट तुम्ही माझ्या या बाळाची काळजी करू नका तुमच्या त्या मुलाची काळजी करा त्यावेळी मी खरंच मला की वेते हो तुमची की वेते तुम्ही माझ्याकडनं सहानुभूतीची अपेक्षा करू नका खरंच तुम्हाला ओळखण्यात चूक झाली माझी अर्थात जिथे मी माझ्या बहिणीला ओळखू शकले नाही तिथे तुम्हाला तिने त्या विश्वनाथशी लग्न केलं त्याच वेळी ती माझ्या मनात न उतरली होती पण ती इतकी बेशरम असेल असं वाटलं नव्हतं मला तिने माझ्याच नवऱ्याशी सरिता प्लीज प्लीज वर्षाबद्दल वाईट साइड काही बोलू नकोस अच्छा आता तिची एवढी काळजी असं काय सुख दिलं तिने तुम्हाला की जे मी तुम्हाला देऊ शकले नाही आत्ता लक्षात आलं गेल्या 7 वर्षात मला मूल का होऊ शकलं नाही ते सरिता तुला काय माहितीये ग काय माहितीये तुला आजपर्यंत मी तुला काही सांगितलं नाही म्हणून मी खोटाडा
आणि ती बेशरम धरली. तुला काय माहिती आहे ती काय ते आणि तिने काय काय केले तुझ्यासाठी. आजपर्यंत स्वतःचं आयुष्य पणाला लावलं तिने. त्याग केलाय तिने तुझ्यासाठी. स्वतःचं अस्तित्व ठेवलं नाही फक्त तुझ्यासाठी. आणि तू तू तिच्याबद्दल बोलतेस. वर्षाने आतापर्यंत खूप सोसले ग आणि अजूनही सोचते. यातनांचं ओझ खांद्यावर घेऊन आयुष्य काढते ती. बिचारी परिस्थितीशी लढून लढून दिवस काढते ती. आपल्या प्रेमाचा बळी देऊन आयुष्य जगणं सामान्य नाही आहे सरिता. सामान्य आपण आहोत तिच्या समोर. कधीतरी कधीतरी तिच्या जागेवर स्वतःला ठेवून बघ. जमलंस तर तुला हे सगळं. सरिता मातृत्व भोगणं हे तुझं नशीब ठरलं. पण त्या बिचारीसाठी मातृत्व नशिबाचे भोग ठरलं. आपल्याच काळजावर आपल्याच हाताने वार करून त्या तुकड्यांवर चालताना होणाऱ्या वेदनांचा अंदाज आपण नाही बांधू शकत ग सरिता. आपण नाही बांधू शकत. आपण नाही बांधू शकत सरिता. सरिता सरिता काय होते तुला. सरिता 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 काय. देखो सागर, मैंने तुमसे पहले ही कहा था कि सरिता को कोई मानसिक धक्का पहुंचा है. उसकी कंडीशन क्रिटिकल है. मुझे जल्द से जल्द सिजेरियन करना पड़ेगा. चले डॉक्टर कही करा पण सरिताचे प्राण वाचवा. पैशाची काही काळजी करू नका पण माझ्या सरिताला वाचवा. हाँ सागर मैं समझता हूँ. लेकिन मेरे ऑपरेशन करने से पहले तुम्हें एक कंसेंट फॉर्म पे साइन करना पड़ेगा. कंसेंट फॉर्म का? सागर शायद ऐसा ना हो लेकिन ऐसी कंडीशन में हम एक ही की जान बचा सकते हैं. या तो मां की या बच्चे की. क्या बोलते क्या डॉक्टर तुम्ही. म्हणजे बजा सरी त्या डॉक्टर साहेब शक्य नाही. अहो इतक्या वर्षांनी सरिताला मूल होत ते धक्का सहनच करू शकणार नाही. अरे बापरे. नाही डॉक्टर तुम्ही काही खरं पण सरिताचे प्राण वाचव. तिच्या जीवाला काही होतं का म्हणे. एक्सक्यूज मी सागर बोलतोय. आज नाही मला नाही मला शक्य नाहीये ते. ओ मी माझ्या बायकोला इथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. मला नाही मला नाही. दुपारी 2 वाजता हिअरिंग आहे. ठीक आहे मी येण्याचा प्रयत्न करतो. ओके. एनी प्रॉब्लेम सागर. डॉक्टर साहेब सरिताच्या बहिणीचं कोर्टात फायनल हिअरिंग आहे. मला 2 वाजता बोलवलं. मला गेलं पाहिजे डॉक्टर साहेब. गेलं पाहिजे.
दोन्ही बहिणींसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि माझ्यासाठी पण. डॉक्टर साहेब मी जातो, तुम्ही सरिताची काळजी घ्या, तिचे प्राण वाचवा. डॉक्टर साहेब तिला काही होतं का म्हणे? सागर. वादी आणि प्रतिवादीच्या म्हणण्यानुसार कोर्ट या निष्कर्षावर येऊन पोहोचला आहे की एखाद्याने जर खून केला असेल तर त्यास फाशीची शिक्षा होऊ शकते, पण एखाद्या स्त्रीकडून स्वसंरक्षणासाठी आपला बचाव करताना जर एखाद्याचा मृत्यू झालाच तर त्यात हाती आलेल्या निकषानुसार ती गुन्हेगार ठरू शकत नाही. वर्षा विश्वनाथ इनामदार यांनी आपल्या स्वतःच्या रक्षणाकरता व स्वतःच्या मुलास वाचवण्याकरता केलेल्या हल्ल्यात विश्वनाथ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यास सौभाग्यवती वर्षा इनामदार जरी कारणीभूत असल्या तरी त्यांना दोषी ठरवता येत नाही, त्यामुळे कोर्ट त्यांना दोषी न ठरवता त्यांची निर्दोष मुक्तता करीत आहे. वर्षा, वर्षा, वर्षा थांब. वर्षा. सागर तू अट विसरलास? नाही वर्षा, मी अट विसरलो नाही, मी पूर्वीचं काही विसरलो नाही, उलट तूच सगळं काही. पुन्हा त्याच त्याच गोष्टी उकाळण्यात तुला काय समाधान मिळतं? आय एम सॉरी, पण वर्षा मी तुला एक विनंती करायला आलोय. सागर तू आतापर्यंत माझ्यासाठी आणि प्रतीकसाठी जे काही केलंस ते आमच्यावर आयुष्यभरासाठीचे उपकार आहेत, पण आता मात्र तू आमच्या आयुष्यातून कायमचा निघून जावास ही विनंती करते मी तुला. तुला जसं वाटत असेल ना, तर त्या उपकाराची परतफेड म्हणून माझ्यावर उपकार करशील काय? वर्षा तुझी बहीण सरिता तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. काय? आई होणार आहे. म्हणजे? म्हणजे ताई? ती तुझी सतत आठवण करते वर्षा. काय? तिची प्रकृती खूप गंभीर आहे वर्षा. सरिताला तुला एकदा भेटायचे, फक्त एकदाच, एवढे माझ्यावर उपकार करशील? सांग ना, करशील ना वर्षा? कुठे आहे ताई? वर्षा ग, तू रडतेस कशाला? आम्हाला हवीस, तू नाही सोडून जायचं. अग सागरच्या जीवनात सरिताचं स्थान आहे. अग वेडे, मी कुठे जाते? मी तर इथेच आहे. हे बाळ बघितलेस? माझंच रूप घेऊन आले, याच रूपाने इथे वावरणार येते. अग वेडे, रडतेस कशाला?
सगळे वाद विवाद शंका कुशंका मिटले. आता आता प्रत्येक गोष्ट आनंदाने स्वीकारायला शिक. नाही ताई, माझं सगळं चुकलं. मीच तुला नाही नाही ते बोलले होते. त्याचा त्याचा मला आता फार पश्चाताप होतोय. पण मी हे सगळं वर्षा तू जे म्हणालीस त्याच्या मागची भावना मी समजू शकले नव्हते ग. दोष तुझ्यात नव्हता. दोष माझ्या बघण्यात होता, माझ्या विचारात आला होता ग. अभाळ्यात काही ढग जमायला लागले कि सूर्याच तेज सुद्धा झाकळून जात. पण आता अभाळ स्वच्छ झाले, निरभ्र. तुला आठवते वर्षा, लहानपणी आपण भातुकली खेळायचो. आपण नवरा नवरीच लग्न लावायचं. तू माझा नवरा पळवायचीस आणि मी तुझ्या मागे लागायची माझा नवरा पळवला म्हणून. पण मोठेपणी मात्र मीच तुझा नवरा पळवला ग. पण पळवला तो अजाडतेपणी. नाही ताई, अग असं का बोलतेस तू? हे बघ, तुझा नवरा तुझाच होता, तुझाच आहे, अरे तुझाच राहणार आहे. नाही वर्षा, मोठी बहीण म्हणून माझं ऐकशील जरा. वर्षा, मला काही विचारायचंय तुला. सांग, सागरचं प्रेम तू का लपवलंस माझ्यापासून? विश्वनाथ सारख्या माणसाशी का लग्न केलंस तू? मोठ्या बहिणीच्या नजरेतून उतरण्यासाठी एवढा मोठा त्याग? वर्षा, मोठी बहीण म्हणून मी फक्त कर्तव्य बजावत आले. नाही ताई, तू जो त्याग केलायस ना, त्याचा आयुष्याच्या फुटपट्टीत नाही ग मोजमाप करता येणार. तू वाईट नाहीयेस ताई. ताई, मीच वाईट वागले तुझ्याशी. मीच वाईट वागले. वर्षा, लहानपणी आपण एक खेळ खेळायचो, उघड पटकन एक मूठ. ताई, मला भीती वाटते ग. भीती कसली? आजपर्यंत हे चिंकत आले ग. नाही वर्षा, तुला माझी शपथ आहे, माझ्या बाळाची शपथ आहे, तुझ्या प्रतीकची शपथ आहे तुला वर्षा. उघड एक मूठ, उघड म्हणते ना. देवाने सुद्धा तुझ्याच बाजूनी न्याय दिला. कोर्टात सुद्धा तुझ्याच बाजूनी निर्णय लागला ना. सौभाग्याच्या दरबारात सुद्धा तुझ्याच बाजूने निर्णय लागला. साखर